हॅलो गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स एंड न्यूज. आता सुरू होतोय बिग बॉसचा ग्रँड फिनाले. ग्रँड फिनालेचे थोडेसे हायलाइट्स मी सांगते तुम्हाला. आपण ऑलरेडी प्रोमोमध्ये बघितलंय, साखी साखी गाण्यावर एकदम सुंदर डान्स केलाय हिनानी. त्यानंतर बेखयाली सॉन्गवर एकदम सुपरहिट पेअर आपली शिव आणि वीना या दोघांनी डान्स केलेला आहे. आणि धाकडवर केलेला आहे डान्स शिवानी आणि नेहानी. ऐसी धाकड है धाकड है. त्यानंतर दुनियादारीतल्या एका सॉन्गवर डान्स केला आहे आरोह शिवानी आणि नेहा. या तिघांच्या फ्रेंडशिपवर हे सॉन्ग होतं. त्यानंतर किशोरीताईंनी परदेशी या ते सॉन्ग आहे, सोलो डान्स त्यांचा, तो त्यांचं त्यांनी सोलो केलेला आहे. त्यानंतर या टॉप 6 सर्वांचा मिळून एक डान्स आहे मराठी बिग बॉस सीझन नंबर 2. अतिशय सुंदर डान्स झाला आहे तो सुद्धा सर्वांचा. त्यानंतर मला वाटतं बाहेरच्या मेंबर्सचे डान्सही आपल्याला काही मेंबर्सचे माहिती आहेत. रुपालीनी बलम पिचकारी केलेला आहे, रुपालीनी पण सुंदर डान्स केला आहे. अभिजित केळकरनेही डान्स केला आहे. आणि त्यानंतर मैथिली आणि माधव देवचक्के हिना यांचाही एक डान्स आहे. आणि मला वाटतंय सगळ्यात छान डान्स केला आहे तो अभिजित बिचुकलेंनी. अभिजित बिचुकलेंनी ट्राय केला आहे स्वतः डान्स करायचा. सारा जमाना है हसीनो का दिवाना या गाण्यावर अभिजित बिचुकलेंचा डान्स आहे. वैशाली माडेचं सुंदरसं सॉन्ग आहे. आणि असे सुंदर सुंदर गाणे आणि सुंदर सुंदर गोष्टी घेऊन आज बिग बॉस मराठीचा फिनाले येतोय. आणि टॉप 2 सुद्धा आपल्याला कळालेली आहेत. शिव आणि नेहा आहेत टॉप 2. तुम्हाला काय वाटतं की कोण विनर होईल? शिवच होईल वाटतं की नेहा होईल असं वाटतं? कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अजून नवीन अपडेट्स मिळाल्यानंतर मी तुम्हाला देतच राहीन. प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.